विद्यार्थी मित्रांनो, आपण आज 2018 साली आलेला परीक्षेला जो प्रश्न आहे तो या ठिकाणी आपण सोडवत आहोत। त्यामध्ये पहिली प्रश्न आपण दिलेली आहे, पहा पुढील प्रत्येक प्रश्नात तीन पदांचा त्यांच्यामधील सारखेपणामुळे एक गट बनतो, या गटात एक पद बसत नाही ते ओळखून योग्य पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रचवा। चार पर्याय दिलेत, ए यू, पर्याय दुसरा आय एम, पर्याय तिसरा जी ओ, पर्याय चौथा ई पी। आता या चारही पर्यायांचे पहिल्यांदा आपण अनुक्रमांक लिहू। एचा अनुक्रमांक आहे एक, यूचा आहे 21, आयचा आहे 9, एमचा आहे 13, जीचा आहे 7, ओचा आहे 15, ईचा आहे 21, पीचा आहे 16। अनुक्रमांक बघितल्यानंतर आपल्या एक लक्षामध्ये येईल, पहा आता त्यातल्या काहीतरी क्रिया करा, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, वर्ग, मूळ संख्या, वर्ग संख्या, हे आपण नेहमी काय आहे का हे बघायचंय का। आता 21 आणि 22 बेरीज करतो सुरुवातीला मी, 13 9 22 बघा, पर्याय 1 ची 22 सुद्धा बेरीज 22 आली, पर्याय 2 ची सुद्धा बेरीज 22 आली, पर्याय 3 ची बेरीज 15 7 22 आली, पर्याय 4 ची बेरीज मात्र 37 येते। म्हणजे याचा अर्थ जर त्यांची आपण बेरीज केली तर साम्य आढळतंय, पर्याय क्रमांक 1, पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 3 यांचं साम्य आहे। आणि यामध्ये मग अलग वेगळा असा शब्द दिसतोय तो पर्याय क्रमांक 4, म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आहे। कधी कधी दोन पर्याय त्यामध्ये शोधायचे सांगतात वेगळे, तर हे एका मेथडने बघितलं, समजा दोन पर्याय आपल्याला दिसू शकतात, मग हा पर्याय क्रमांक 4 झाला। त्यानंतर आता याचा परत बारीक आपण अभ्यास केला तर आपल्या लक्षामध्ये येईल, पा ए ई आय ओ यू साधारणतः हे काय आहेत आपल्याला माहितीये, तर भाग आपण बघितलेला आहे पा की मागच्या पाठामध्ये आपण पाहिलं की त्या ठिकाणी स्वर जे आहेत ए ई आय ओ यू ओवेल्स हे आपल्या पाठ असतात आणि या ठिकाणी ते ओवेल्स दिसतात पा, पण त्यात सुद्धा एक काहीतरी एक वेगळेपण आहे, बघू काय वेगळेपण दिसतं ते। ए यू स्वर आहेत पण दोनही स्वर आहेत, आय एम या ठिकाणी मात्र फक्त आय स्वर आहे एम नाही, इथ जी ओ एक स्वर आहे ओ, यानंतर ई एक स्वर आहे पर्याय क्रमांक 4 मध्ये। म्हणजे आपण जर बाहेर बघितलं तर पर्याय क्रमांक 2 3 आणि 4 मध्ये एकच स्वर आहे, पण या ठिकाणी जर आपण बघितलं तर पर्याय क्रमांक 1 मध्ये हा दोनही स्वर आहेत, दोनही स्वर आहे, आणि म्हणून या ठिकाणी आपण पर्याय क्रमांक 1 हा पण वेगळा या ठिकाणी म्हणू शकतो आणि पर्याय क्रमांक 1 वरती सुद्धा आपण हा डार्कनेस करू शकतो। अशा वेळेला कधी कधी दोन दोन प्रश्न एकाच प्रश्नामध्ये दोन दोन पर्याय निवडायला येतात, त्या प्रकारचा हा प्रश्न आहे।